छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक त्याचं आज मतदान होत आहे. गेले 10-15 दिवस संबंध महाराष्ट्राभर ही निवडणूक गाजते. जो प्रचार अपप्रचार झाला संबंध महाराष्ट्रानं कोल्हापूर जिल्ह्यानं पाहिला, पण आज जर आपण परिस्थिती बघितली एकंदरीत तर आज पहिल्यांदा संस्था गटाचं मतदान होत आहे आणि आमचे नेते माधवरावजी माडिक साहेब या गटातून निवडणूक लढवत आहेत. 130 पैकी 90 सदस्य घेऊन आम्ही आज एकत्र येऊन या ठिकाणी मतदान करतोय. त्यामुळं माडिक साहेबांचा विजय हा निश्चित झालेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावांमध्ये विरोधकांनी प्रलोभनं दाखवण्याचा, सभासदांना रात्री आमिष दाखवण्याचा, रात्रभर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कुठल्याही आमिषांना सभासदांनी भीक घातलेली नाही आणि मोठ्या मताधिक्यानं आमचं जे शाहू सहकार आघाडीचं पॅनल आहे ते माडिक साहेबांच्या नेतृत्वाचं पॅनलचे 21 च्या 21 उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील आणि विरोधकांची डिपॉझिट जप्त होतील अशी ही निवडणूक आहे असं मला मतदान मतमोजणी झाल्यानंतर. परंतु सभासदांना गृहीत धरून कोण असे वक्तव्य करत असेल तर ते दुर्दैव आहे. आज संस्था सभासदांमध्ये देखील किमान मी कमीत कमी सांगतो की 75 मतं ही आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी पडतील. उगाच 90-100 काहीतरी मी सांगणार नाही, कारण की सकाळी वक्तव्य झालं की 90 लोकं आम्ही घेऊन आलो, मग आता आमच्याबरोबर आलेले 40-50 कोण आहेत. त्यामुळं त्या मोठं बोलण्याला काय अर्थ नाही. परंतु या लोकांच्या मनामध्ये की 200 रुपये दर कमी मिळतो आणि शेतकऱ्याचं हित 28 वर्ष जोपासले गेलेलं नाही आणि परिवर्तन व्हावं ही लोकभावना आहे आणि ती निश्चितपणे निकालाद्वारे या ठिकाणी पुढे येईल. प्रचारादरम्यान आपल्या ते विरोधक काय बोलतात त्याचे उत्तर देण्याची आता वेळ नाही. परंतु आता आम्ही जो मुद्दा घेऊन गेलो पुढं की सभासद विमुख कारभार करू, तोच मुद्दा सभासदांना भावलेला आहे. आता अनेक गावांमध्ये मी सकाळपासून 7 वाजल्यापासून जाऊन आलेलो आहे. अनेक गावामध्ये उत्साहानं मतदान होतं आणि त्यामुळं आम्हाला खात्री आहे की परिवर्तन या होणार.